नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय समृद्ध शेती यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रात्रीची उसाला पाणी देण्याचे फायदे मी सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, रात्रीचं पाणी दिल्यामुळे होते काय, दिवसा जमीन जास्त तापलेली असते आणि जास्त तापलेल्या जमिनीवरती पाणी जर आपण चालू केलं तर तशामध्ये बाष्पीभवनसुद्धा जास्त होत असतं आणि मुळांना काय होतं, जमीन गरम असताना पाणी चालू असताना मुळेला शॉकसुद्धा लागण्याची शक्यता असते आणि आपण रासायनिक खतं हे टाकलेले जर असतील तर आणखीन थोडा त्याचा शॉक लागण्याची शक्यता असते। शेणखतासारखं जर खत टाकलेलं असेल तर त्यामुळे सुद्धा शॉक लागण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं शक्यतो संध्याकाळी जर पाणी दिलं तर जमीन ही गार झालेली असते आणि तशात पाणीसुद्धा आपलं फास्टमध्ये पुढं सरकलं जातं। दिवसा काय होतं, जमिनीमध्ये मुरत पाणी जास्त जातं आणि पाणी पुढं जास्त लांब आपल्याला जात नाही, त्यामुळं रात्रीचं पाणी दिलेलाच तो एक फायदा आहे। आणि ऊन जास्त असेल आणि ऊस आपला जर बारीक असेल, बारकी कोंब जर असतील तर त्यामध्ये गाभं पडण्याची खोडकिड लागण्याची शक्यता जास्त असते। जमिनीमध्ये जे खोडकड वगैरे लपलेली जी असते ते डायरेक्ट पोग्यामध्ये आपल्या ऊसाच्या जाऊन पोग्याची मर करायला सुरुवात करते, किंवा एकतर खोडाच्या कडेनं खालून खोडाकडून वरती पोग्याकडे निघते, ही एक समस्या मोठी उन्हामध्ये येते। तर तशा वेळेला आपण जर पोगेमर थांबवण्यासाठी रात्री जर पाणी दिलं तर अशा वेळेत चांगल्या पद्धतीचं ते एक फायदे होतात आणि पोगेमरसाठी तुम्ही एखादा कीटकनाशकाची फवारणीसुद्धा करू शकता। त्यात क्लोरांट्रीन निलीप्रोलचं 0.5 ml प्रति लिटर किंवा 15 लिटरला 5 ml जरी घेऊन फवारणी केली तरी त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले बघायला मिळतात। किंवा फिप्रोनिल 5% असणारं कीटकनाशक एखादं तुम्ही खताबरोबर मिक्स करून 4 ते 8 किलो एकरी प्रमाणात देऊ शकता, तर ते सुद्धा त्यांनासुद्धा खोडकीड चांगल्या पद्धतीनं थांबू शकते आपले आणि थांबते। आणि रात्री जे पाणी शांत कसं होतं, बऱ्याच वेळेला खालणं आता लांब साऱ्यावरती पाणी असलं तर खालणंच पाणी पळत जातं आणि वर हा जो टेवला मारणार आहे तो हा टेवला लवकर भिजत नाही, तर हा जो रात्री दिल्यामुळे शांत जोपर्यंत आपलं खाली पाणी जाणार आहे तोपर्यंत पूर्ण हा बेडसुद्धा आपला दोन्ही बाजूनी पूर्ण गार होणार आहे। तर दिवसा तसं होणार नाही, निम्यापर्यंत गार होतो आणि जास्त पाणी मुरलं जातं आणि जास्त आपलं पाणीसुद्धा उरकत नाही, त्यामुळं रात्रीचं पाणी आपण उसाला लहान उसाला तर दिलं पाहिजे। थोडा त्रास होतो आहे परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये तर गोष्टी फॉलो करायला पाहिजे या गोष्टी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।